माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी काढलेल्या विश्वास यात्रेचे रविवारी 2 डिसेंबर रोजी सकाळी देवगड तालुक्यात आगमन होईल. सकाळी किंजवडे गावात तर सायंकाळी पडेल कॅन्टीन येथे जाहीर सभा होणार असून या सभेत नारायण राणे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या विश्वास यात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे देवगड विभाग तालुका अध्यक्ष संदीप साटम यांनी केले आहे. या सरकारने सर्वच बाबतीत लोकांचा विश्वास गमावलेला आहे. यावर एकच पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष याकडे लोकही खूप आशेने पाहत आहे आणि यासाठीच लोकांमध्ये एक नवीन विश्वास देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वात प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विश्वास यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही विश्वासयात्रा येत्या 2 डिसेंबरला देवगड तालुक्यामध्ये दाखल होत आहे. आम्ही देवगड तालुका अध्यक्ष म्हणून ह्या विश्वासयात्रेचं स्वागत करतो आणि या विश्वासयात्रेचं नियोजन सकाळी 10 वाजता शिरगाव येथे आगमन, त्यानंतर सन्माननीय राणेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये 11 वाजता किंजवडे विभागामध्ये जाहीर सभा आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता ओम गणेश कॉम्प्लेक्स पडेल कॅन्टीन येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये राणेसाहेब लोकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांना एक विश्वास देणार आहेत की नवीन महाराष्ट्र, कणखर महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा एकमेव पर्याय आहे हे लोकांना विश्वास देण्यासाठी स्वतः राणेसाहेब लोकांना आवाहन करणार आहेत. या विश्वासयात्रेला देवगड तालुक्यातील सर्व जनतेने, पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद.